हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. पावसाचे पाणी शिरले दुकानात, आप्पा चौकातील गटार नव्याने बांधण्याची गरज. काल रात्री विट्यात पावसाने शहरातील गटारी भरून रस्त्यावर पाणी आले. नगरपालिका इमारतीच्या पाठीमागे असणाऱ्या अप्पा चौक दयाराम कापड दुकान रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या बेसमेंट मधील गाळ्यात पावसाचे पाणी घुसलं, त्यामुळे परिसरातील 10 ते 12 दुकानदारांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. काहींचे रोकड कॉम्प्युटर पाण्यात बुडले, तर काहींचा कॉस्मेटिक कपडे असा माल पाण्यात भिजला. मुळात सदर रस्त्यांवरील गटारीची रुंदी आणि काही दुकानांसमोरील टाकण्यात आलेल्या पाईप्सचा व्यास कमी आहे, त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवर आले. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते, तोवर हा रस्ता खोदण्याची वेळ नगरपालिकेवर आली आहे. पुन्हा असे बेसमेंटच्या गाळ्यात पाणी जाऊ नये म्हणून मोठ्या आकाराची गटार बांधण्याची गरज आहे.